पेण तालुक्यातील वाशी येथील यात्रेकडून पेणकडे येत असलेल्या रिक्षाला वाशी नाका रोडवर इको कारने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील दाम्पत्य आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले. यातील महिला लीलावती पाटील यांचा मृत्यू झालाय, तर मकरंद पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पेणमधील म्हात्रे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर रिक्षा चालक सुनील पाटील यांना कळंबोळी येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यातील इको कार चालक हा नशा करून वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करत नशा करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता केली जाते आहे.